नमस्कार, श्रीशा निकम यूट्यूब चॅनल मध्ये मी श्रीशाची मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते। तर आज आहे पौर्णिमा आणि मी निघाली आहे भवानीचा अभिषेक करण्यासाठी। आणि असं झालं की आज पौर्णिमा आहे त्या मला सकाळपर्यंत माहित नव्हतं आणि सकाळी समजलं। तर आता गडबडीत अभिषेकाची सर्व तयारी केली आहे आणि आम्ही अभिषेक घालायला निघालो आहे। आणि जाता जाता तुम्हाला आमच्या गावचं निसर्ग सौंदर्य दाखवते जे तिथं खूप छान आहे। चला तर जाऊया। आणि एक गोष्ट सांगायची राहिली, आपली जी ही गाडी आहे त्या गाडीच्या पाठीमागे श्रीशाच्या पप्पांनी एक स्टिकर चिटकवलेले आहे, ते कोणता आहे ते बघूया। तर इथं चिटकवला आहे युट्यूबचा लोगो आणि आपल्या चॅनेलचं नाव। चला जाऊया। तर आपण पोहोचलो आहे भवानीच्या माळावरती आणि आता मी जिथं उभी आहे तो आहे ब्रिज म्हणजे ओढ्याच्या वरचा। तर ह्याचं काम अजून थोडंसं राहिलेलं आहे, ते लवकरच पूर्ण होईल। आणि आता आपण इकडं असं भवानीच्या माळावर जाणार आहे। तर हा आहे ओढा आणि ही पहिली नदी होती। आणि तो जो छोटा पूल दिसत आहे त्याच्यावरून जे धबधब्यासारखं पाणी पडत आहे तो इंग्रजांच्या काळातील पूल आहे। तर हा जो ओढा तिकडून आला आहे तो वाटेगाववरून आलेला आहे। आणि इकडं जो गेलेला आहे असा तिकडं तो कासेगाव साईडला गेलेला आहे। आणि आमच्या गावातल्या लेडीज आहेत त्या निघाल्या आहेत रानात काम करायला। आणि असा आहे हा आमचा भवानीचा माळ। इथं खूपच छान वाटतं आणि प्रत्येक ज्यावेळेस पाहुणे येतील त्यावेळेस आवर्जून ह्या भवानीचं दर्शन घ्यायला आणि इथला निसर्ग बघायला येतातच। तर मी ही जी किटली घेतली आहे त्यात अभिषेकाचं म्हणजे दूध वगैरे पंचामृत आहे आणि ह्या देवीचा हार वगैरे सगळं आहे। चला तर जाऊया। चला तर आता जाऊया। इथून आपण बरोबर भवानी जवळ जातोय। आता तर हा रस्ता थेट भवानी पर्यंत गेलाय आणि हा जो रोड दिसत आहे आता तिथून पाणी जायला लागलाय। मी त्या ज्यावेळेस तुम्ही जर वट पौर्णिमेचा व्हिडिओ बघितला असेल तर मी इथूनच वड पुजायला आलेली त्यावेळेस ह्या ओढ्यामध्ये जरा सुद्धा पाणी नव्हतं। पण आता तुम्ही बघू शकता पाऊस पडल्यानंतर कसा छान ओढा वाहत आहे ते नदी सारखं। आता इथून रस्ता स्टार्ट होतो तो बरोबर भवानी पर्यंत। तर इथं असं कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे, चिकल नाही अजिबात, कारण भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून ही अशी सोय केलेली आहे। तर पोहोचलो आपण फायनली भवानी पर्यंत आणि थोडासा दम लागलाय। तर हा सर्वाचा परिसर आहे, पूर्ण पटांगण आहे आणि ह्या वडाची मी पूजा केलेली। चला तर आता मंदिरात जाऊया। चला तर आधी सगळं हे जे अभिषेकाचं साहित्य आहे ते मंदिरामध्ये ठेवूया। तर मी म्हणजे आदल्या दिवशी सांगते ह्यांना की ज्यांचा नंबर असेल त्यांना सांगा की आज पौर्णिमा आहे तर आम्ही अभिषेक घालणार आहे। तर मग ज्यांच्या जवळ पूजा असेल ते आम्हाला त्यांची पूजा देतात। आमच्या गावात कसं आहे की जी भवानी मातेची रोजची पूजा आहे ती प्रत्येक घरात दिलेली आहे, म्हणजे आज ह्यांच्याकडे तर उद्या त्यांच्याकडे अशी रोज प्रत्येक जण भक्तीभावाने भवानीची पूजा करत असतं। तर आम्ही पण म्हणजे पौर्णिमेला आहे आम्हाला सुद्धा पूजा वाटून दिलेली आहे। तर आज नाही झालं जमलंच नाही, कारण जसं की मी स्टार्टला म्हटलं आमच्या लक्षातच नाही की आज पौर्णिमा आहे। तर आता लक्षात आलं आहे, तर वरची पूजा झालेली आहे, दुसऱ्यांनी केलेली पूजा मोडू नये। तर मग आम्ही ही जी खालची मूर्ती आहे हीच खरी जी म्हणजे मेन मूर्ती आहे, नंतर हिची अशी स्थापना मूर्तीमध्ये केलेली आहे। तर आता आम्ही ह्या मूर्तीला अभिषेक घालून घेतो। तर मी अभिषेक घालण्यासाठी ह्या किटलीमध्ये पंचामृत करून आणलेलं आहे। यामध्ये मी दूध, दही, केळ, म्हणजे मध, साखर ह्या अशा पाच वस्तू घालून मी पंचामृत केलेलं आहे देवीच्या ओटीवर ठेवायला। पाच फळं म्हणजे पाच केळे आणलेले आहेत। ह्या डब्यामध्ये हळदी, कुंकू, गुलाल, अक्षदा, साखर, कापूर असं भरून आणलेलं आहे। आणि ह्या डब्यामध्ये मी तुपाची वास आणि असा धूप आणलेला आहे देवीजवळ लावण्यासाठी। त्याचबरोबर मागच्या साईडला सुद्धा दत्त महाराज, नंतर म्हसोबा वगैरे आणि महादेवांची पिंड आहे तिथं लावण्यासाठी उदबत्ती सुद्धा आणलेली आहे। इथं देवीला घालण्यासाठी मी गजरा आणलेला आहे, त्याचबरोबर हार सुद्धा आणलेला आहे। इथं मी नैवेद्य आणलेला आहे, इथं मी छोटाशा डब्यात शिरा आणि थोडासा दही भात आणलेला आहे देवीजवळ ठेवायला।
गरम पाणी अभिषेक असल्यानंतर देवाला धुवून काढायला आणि हा पेपर प्लेट जसं की आपल्याला इथं नैवेद्य ठेवायचा आहे, मागच्या साईडला नैवेद्य ठेवायचं, दत्तांच्या जवळ नैवेद्य ठेवायचं आणि महादेवाजवळ सुद्धा नैवेद्य ठेवायचं आहे. आणि हे तीन नारळ इथं भवानीजवळ टॉवेल टोपी पीस नारळ आणि मागच्या साईडला सुद्धा टॉवेल टोपी आणि नारळ ठेवायचे आपल्याला. आणि ह्या पिशवीमध्ये मी एक हिरवा पीस, दोन टॉवेल टोपी आणि ओटीसाठी तांदूळ आणलेला आहे. तर अभिषेक घातल्यानंतर देवाला पुसून काढण्यासाठी मी घरातूनच असा कपडा सुद्धा म्हणजे रुमाल घेऊन आलेली आहे. तर आता ह्या सर्व गोष्टींनी मी देवाचा अभिषेक घालते आणि मग आपण म्हणजे बघूया थोडासा झाला तर व्हिडिओ, नाही तर आता मी व्यवस्थित अभिषेक घालून घेते. आणि ज्यावेळेस आपण वरून पुढचा अभिषेक जो होईल तो वरच्या मूर्तीला ह्या मूर्तीला सुद्धा घालेल, त्यावेळेस तुमच्या बरोबर डीपमध्ये व्हिडिओ शेअर करेल. तर मी आता देवाचा इथला उंबरा व्यवस्थित स्वच्छ करून घेते, म्हणजे आपल्याला धुवून त्याला हळदी कुंकू लावून त्याचं पूजन करून मग आपण पूजेला अभिषेकाला सुरुवात करूया. आणि त्या तिथं पाण्याची टाकी आहे, तिथं नेहमी ताजं पाणी असतं. तर आता तिथनं पाणी आणायचं आणि देवाची पूजा करायची. तर मी आता या चावीला ही कळशी भरून घेते. आणि तसं मागच्या साईडचा परिसर आहे तो आपण थोड्या वेळाने बघूयात. मंदिर असं वरच्या साईडला आहे आणि इथं खाली तळघर आहे मंदिराच्या, ते सुद्धा बघा. तर आता अभिषेक मी घालते, म्हणजे ही मी कळशी जी भरून घेत आहे ती सुद्धा भरत आलेली आहे आणि मी आता जी पूजा करायची ती करून घेते आणि नंतर आपण भेटूया. तर आता आपण मगाशी जे चालत आलो ते कुठून आलोय ते बघा. तर एवढ्या लांबून आपण इथपर्यंत चालत आलोय पण समजलंच नाही इकडे तिकडे बघता बघता की आपण कधी भवानी जवळ पोहोचलो ते. मग अशा आपण त्या ब्रिज पासून इथपर्यंत आलो ते तर तुम्ही पाहिलं, पण मंदिराजवळ आल्यानंतर आजूबाजूचा परिसर आणि इकडून म्हणजे समोरचा परिसर तर बघायचं राहूनच गेलं. तर तुम्ही आता अभिषेक घातलेला बघितलाच असेल, तर अभिषेक झालेला आहे आणि पुढे बघू शकता लहान मुले कशी खेळायला आलेली आहेत. तर इथं कबड्डीचं प्रॅक्टिस करतात, क्रिकेटचं प्रॅक्टिस करतात आणि उन्हाळ्यात तर इथं भरपूर गर्दी असते, सगळी लहान मुलं मंदिराजवळ व ह्या ग्राउंडवरच खेळत असतात. आज जो मी तुमच्या बरोबर आमच्या गावचं निसर्ग सौंदर्य
जे आज तुम्हाला दाखवलं ते कसं वाटलं, भवानीचा थोडक्यात अभिषेक दाखवला तो सुद्धा कसा वाटला, आणि हा परिसर कसा वाटला, तो ओढा कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.